नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये संध्याकाळपर्यंत अनुदान हेक्टरी जमा होणार शेतकरी मित्रांनो यामध्ये जिल्हा आणि तालुक्यांची यादी पाहणार आहोत कोणत्या तालुक्यात किती निधी देण्यात आला आहे आता शेतकऱ्यांसाठी आत्ताची व काही मिनिटांपूर्वीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्ही जर एक शेतकरी असाल व चॅनलवर नवीन असाल तर आताच खालील दिलेल्या लाल बटणावर ओके करून चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला देखील आताच लाईक करा तर चला आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आपण सुरू करूयात यामधील काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता बावन्न मंडळातील साडेचार लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आले आहेत म्हणजेच की पिक्युमा खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत सात लाख एकसष्ट हजार आठशे तेवीस शेतकऱ्यांनी आपले पिके सुरक्षित केले होते यातील चार लाख एक्केचाळीस हजार एकशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा उतरलेला होता आणि या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांच्या पिकाची अवस्था जाणून घेण्यासाठी महसूल व कृषी विभागाने संयुक्त सर्वेक्षण हे केलेले आहे आणि या सर्वेक्षणानंतर पन्नास टक्क्याहून अधिक उत्पादनात घट आल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना महिन्याभराच्या आत रक्कम देण्याचे आदेश दिले होते तर शेतकरी मित्रांनो आज संध्याकाळी आणि उद्या सकाळपर्यंत या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हेक्टरी अनुदान जमा होणार ता तर आता तालुका व जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप 2023 अंतर्गत जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी दोनशे सहा कोटी अग्रिम रक्कम मंजूर देखील करण्यात आली आहे यामध्ये तालुक्यांची यादी पाहणार आहोत तर यामध्ये गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना चोवीस कोटी पंच्याण्णव लाख चाळीस हजार तीनशे बावन्न रुपये जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तीस लाख ब्याण्णव हजार रुपये त्यानंतर मानवत मधील शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी ब्याऐंशी लाख रुपये त्यानंतर पालम मधील सतरा कोटी सत्तर लाख त्यानंतर परभणीमध्ये सेहेचाळीस हजार अकरा लाख वात्री मध्ये 16 कोटी 20 लाख पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना 24 कोटी 81 लाख शेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना 15 कोटी 71 लाख रुपये तर सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना 15 कोटी 32 लाख रुपये असे मिळून एकूण रक्कम या ठिकाणी बघू शकता तुम्ही 206 कोटी वाटप करण्यात आले आहेत अग्रिमची रक्कम मंगळवार पासून म्हणजे आज पासून शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये ही रक्कम जमा करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीकेमा योजने अंतर्गत परब परभणी जिल्ह्यातील म्हणजेच ही अपडेट परभणी जिल्ह्यातील आहे परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार सोयाबीन उत्पादक दोनशे सहा कोटी रुपयांचा पीक विमा अग्रिम मंजूर करण्यात आला आहे आणि शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आज सकाळपासून हे हप्ते पडत आहेत तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हे हप्ते पडले नाहीत म्हणजेच हेक्टरी अनुदान मिळाले नाही त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये संध्याकाळी आणि काही राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये उद्यापर्यंत हे अनुदान पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे तर ही अपडेट अतिशय महत्त्वाची आहे आणि सर्वात पहिले अपडेट आपल्या चॅनलवर देत आहोत शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील आणि तुमच्या तालुक्यातील अपडेट पाहण्यासाठी सर्वात पहिले आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही नक्कीच शेअर करा